खानदेशातील ऐराणी मराठी बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेले माझा खानदेश न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. ताजा घडामोडी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. माझा खानदेश न्यूज, आपला खानदेश, आपली बातमी. शिरपूर तालुक्यातील करवंद येथील सनस्टार फॅक्टरीत एका 26 वर्षीय कामगाराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी 1:45 सुमारास उघडकीस आली आहे. आकाश दौलत भांबरे वय 26 राहणार धुळे, हल्ली मुक्काम सनस्टार फॅक्टरीच्या कामगार वसाहत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. धुळे येथील आकाश भांबरे हा तालुक्यातील करवंद येथील सनस्टार फॅक्टरीत 3 वर्षांपासून नोकरीस असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्याच कंपनीच्या कामगार वसाहत मध्ये एका रूम मध्ये राहत होता. आज दुपारी क्वार्टर्सचा दरवाजा सकाळपासून बंद असल्याने शेजारील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी रूम मध्ये डोकावून पाहिले असता आकाश भांबरे हा घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आलाय. त्यास त्याचा मामेभाऊ जयेश बबन ठाकरे यांनी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर प्रसन्न जैन यांनी तपासून त्यास तपासणी मृत घोषित केले. या प्रकरणी वॉर्ड बॉय अशोक बिरारी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून आकाशच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरुदत्त पानपाटील करीत आहेत. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. आमचे मित्र होते आकाश दौलत भांबरे, हे शिरपूर तालुक्यातील करवंद नावं छोटंसं गाव होतं. तिथं मक्का फॅक्टरी कंपनी होती. ते 3-4 वर्षापासून तिथे जॉबला होती. घरी ते 2-3 महिन्यातनं एक वेळा चक्कर मारायचे. त्यांचा जास्त काही संबंध नव्हता घरी, म्हणजे यायचे नाही कॉन्टॅक्ट. तर आम्हाला सकाळी आज असं माहीत पडलं, तर पाहिलं की त्यांनी रूममध्ये गळफास घेतलेला होता. त्याच्यामुळं मग आम्ही रूमवर आलो आणि ते पोलिसांची काय प्रक्रिया चालू आहे. आता त्यांचं इथं PM वगैरे झालं का मग आम्ही धुळ्याकडे रवाना करू. बरं दादा, तुम्हाला कसं कळलं की त्यांनी इकडे गळफास घेतला? त्यांचे जे काही मित्र होते, पहिले धुळ्याला बी फॅक्टरीत कामाला होते ते, त्यामुळे त्यांचे जे मित्र होते त्यांचा कॉल आला की ते असं असं झालं आहे की रूमवर. तर आम्ही तरी तिथं संपर्क साधला आणि लगेच शिरपूरला आलो.